नमस्कार, शालिनी बस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाही? मीटू मोहिमेवर सिंधुताईंचा सवाल. गिरिराज सिंहांनी मुस्लिमांना दिली धमकी, राम मंदिराचा मुद्दा कर्करोगाच्या आजाराप्रमाणे झाला, गिरिराजांचे वक्तव्य. राजकारण्यांसह सर्वांनी शेतकरी आत्महत्यांवर उपाय शोधण्याची गरज, शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे महत्वाची बाब, मकरंद अणासपुरेंचं मत. 2019 साठी भाजपकडून धोनी आणि गंभीर मैदानात, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची चर्चा. आणि नगर पुणे मार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू. आता पाहूया सविस्तर वृत्त. सध्या भारतात मीटू मोहिमेचं वादळ सुरू आहे. अनेक क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांवर बोलत आहेत, पण अत्याचार झाला तेव्हा का बोललात नाही असा सवाल अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केला आहे. त्या अहमदनगर मध्ये बोलत होत्या. अहमदनगरमधील शेगाव तालुक्यात लाड जळगाव येथे उत्कर्ष या मल्टीटेस्ट पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुताई सपकाळ आल्या असताना त्यांना मीटू मोहिमेवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अत्याचार होतो त्याचवेळी या विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी केलं. 10 वर्षानंतर असे आरोप करणं चुकीचं आहे. काळजात कळ उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही, त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवत का नाही? अत्याचारासाठी शिक्षाही ठरलेली आहे असं त्या म्हणाल्या. या प्रकरणांमुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कुणाची तरी पत्नी, बहीण आणि आई आहे, तसेच पुरुषसुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे असं सिंधुताई म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाला थेट इशाराच दिला आहे. पाहूयात हे वृत्त. भारतातील मुस्लिम हे मुघलांचे नव्हे तर प्रभू रामचंद्रांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांनी राम मंदिराला विरोध न करता त्याचे समर्थनच केले पाहिजे, अन्यथा देशातील हिंदू समुदाय नाराज होईल. त्यांच्या तिरस्काराचा अग्नी भडकला तर काय परिणाम होतील हे मुस्लिमांनी लक्षात ठेवावे असं गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे. राम मंदिराचा मुद्दा हा कर्करोगाच्या आजाराप्रमाणे झाला आहे. सध्या हा कर्करोग दुसऱ्या टप्प्यात आहे. लवकरच राम मंदिर उभारले नाही तर सर्व परिस्थिती हाताबाहेर जाईल असा थेट इशाराच त्यांनी दिला. देशातील अनेक भाग असे आहेत की ज्या ठिकाणी आणखीन 20 वर्षांनी हिंदूंना ब्र देखील उच्चारता येणार नाही. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घसरत आहे, त्यामुळे आता सर्व धर्म समभाव शिकवायचा असेल तर तो मुस्लिमांना शिकवावा. हिंदूचे प्रमाण घटले तर सामाजिक समरसता नष्ट पावेल. याच्या रक्षणासाठी मी प्रसंगी मंत्रिपद आणि खासदारकी सोडायलाही तयार असल्याचं गिरिराज सिंह यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. राजकारण्यांसह सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे ही महत्वाची बाब आहे असे मत अभिनेता मकरंद अणासपुरे यांनी व्यक्त केलं. ते कराड मध्ये बोलत होते. महाराष्ट्रांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे मॉरल वाढवणे ही महत्वाची गरज आहे, तसेच शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे ही महत्वाची बाब असल्याचं नाम फाउंडेशनचे मकरंद अणासपुरे यांनी सांगितले. ते नाम फाउंडेशन व शिवमाध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी तालुका कराड येथे आयोजित एक दिवसीय शेतकरी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये बोलत होते. मकरंद अणासपुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातून आपण प्रयत्न करणे महत्वाचे आहे. सर्व सेवाभावी संस्थांनी एकत्र येणे गरजेचं आहे. समाजातील सर्व घटकांनी, तसेच उद्योग, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील अशा सर्व क्षेत्रातील लोकांनी वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणावर उपाय शोधणं महत्वाचं आहे. प्रयत्न आपला सर्व स्तरावरून व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचं मॉरल वाढवणं ही महत्वाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी, सेवाभावी संस्थांनी सगळ्यांनी एकत्र येणं ही महत्त्वाची गरज वाटते आणि त्यानंतर त्याचं निश्चित असं सोल्युशन काढता येऊ शकते. यामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांनी एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये उद्योग क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकारणातले असतील, सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीचा विचार करून याचं उत्तर शोधणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
साहेब महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, अजून सरकार कुठेतरी कमी पडतंय का? हे पहा, मी अशा गोष्टींवर कमेंट करत नाही. तुम्ही माध्यम आहात, तुम्ही ते शोधून काढलं पाहिजे सरकार कमी पडते काय. हे सगळं तुम्हालाही माहिती असतं, खरं तर तुम्हालाच माहिती असतं. माणसं म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तुमचा विचार जास्त प्रगल्भ असू शकतो, माझा कदाचित तेवढा प्रगल्भ नसेल. शाली निपल्यासाठी सगळ्या मुलांनी कराड. क्रिकेटचं मैदान गाजवणारे भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू आता राजकारणाचं मैदान गाजवण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने असा डाव खेळला आहे ज्यामुळे विरोधकांना थोडी धास्ती वाटू शकते. पक्षांच्या सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी आगामी निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात. असं झालं तर भाजपला याचा बंपर फायदा मिळू शकतो. गौतम गंभीरकडे मीनाक्षी लेखी यांच्या जागी दिलेल्या राजेंद्रनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे नुकतंच म्हटलं होतं की मीनाक्षी लेखींच्या कामावर मतदारसंघातील जनता फार खुश नाही, पक्षाने विचार करून असा निर्णय घेतला आहे. गंभीर हा दिल्लीकर असून तो सामाजिक कामांसाठीही ओळखला जातो, त्यामुळे या जागेसाठी गंभीरच सर्वात योग्य पर्याय सिद्ध होऊ शकतो. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी हा झारखंडमध्ये भाजपचा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा विचार आहे. धोनीबाबत बोलताना पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले की दोन्ही खेळाडू केवळ आपल्या राज्यासाठी नाही तर देशासाठी मोठे नेते आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नगर पुणे मार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर पुणे मार्गावर वाडेगव्हाणजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदनगर पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की बस पलटी झाली. या अपघातात चालकाच्या केबिनसह बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर सर्वात आधी शालिनी प्लसची टीम घटनास्थळी दाखल झाली. आम्ही या घटनेकडे बातमी म्हणून न बघता अपघात ठिकाणी जखमींना तातडीची मदतही केली. शालिनी प्लसचे डायरेक्टर मुनीर शेख यांनी तातडीने जखमींना मदत कार्य केले. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात खासगी बस चालकाला झोप लागल्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. आगे रुकाया बरोबर दो बार, वो रुका नहीं, नींद में गाड़ी चला रहा था, यहाँ पे आके ठोक दिया. यहाँ पे सब आगे के सब लोग चले गए, कोई नहीं बचा वहाँ पे देख रहा है. मैक्सिमम लोग हमने सेव कर लिए, एम्बुलेंस वगैरह आगे ज़्यादा सब शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. नाशिक महावितरणाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. मेन रोड परिसरात रात्री अचानक विजेच्या तारांचे घर्षण होऊन जाळ होऊ लागला, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच झुंबड उडाली. नाशिकमध्ये विजेच्या खांबावर तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठा स्पार्क झाला. या घटना वारंवार होत असतानाही महावितरण कंपनी याकडे लक्ष का देत नाही? ही घटना नाशिकच्या मेन रोड भागात घडली. हा स्पार्क झाल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. स्पार्क होण्याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. महावितरण कंपनी याचा काय बंदोबस्त करते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. अंतरवस्त्र बनवणारी कंपनी आशापुरा इंटिमेट फॅशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष हर्षद ठक्कर मागील 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत. ठक्कर हे 2 ऑक्टोबरला शेवटचे ऑफिसमध्ये दिसले होते. हर्षद ठक्कर यांच्या कुटुंबियांनी 8 ऑक्टोबरला त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. महत्वाचे म्हणजे हर्षद यांचा मोबाईल फोन, वॉलेट त्यांच्या ऑफिसमध्ये सापडलं होतं. तसेच तपासादरम्यान पोलिसांना गुजराती भाषेत लिहिलेलं एक पत्र सापडलं ज्यात त्यांनी नुकसानासाठी गुंतवणूकदारांची माफी मागितली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राजकारण, चित्रपट क्षेत्र आता याच्या पाठोपाठ पोलीस दलातही विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहेत. लातूर येथील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांच्या विरोधात देखील शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
राजकारण चित्रपट क्षेत्र यांच्या पाठोपाठ आता पोलीस दलातील विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहेत. लातूर येथील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांनी मागील एक वर्षापासून याच ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचारीला कायमचा त्रास दिला आहे. अश्लील चाळे करणे, शरीर सुखाची मागणी करणे, नाहक त्रास देणे असे प्रकार सुरूच होते. यामुळे शेवटी या महिला कर्मचाऱ्याने लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात 1 ऑक्टोबर या तुरुंग अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासन तसेच जेल प्रशासन पुढील तपास करत आहेत. 1 ऑक्टोबर 2018 रोजी लातूर कारागृह येथील पीडित महिला कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन MIDC येथील तुरुंग अधिकारी श्री राजेंद्र मरळे यांच्या विरुद्ध गुन्हेगारी तक्रार दिली आहे. त्याच्या सविस्तर तक्रारीवरून बहादवी कलम 354 प्रमाणे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. श्वान घरात असला की संरक्षणाची हमी वाटते, त्याला माणसं देखील ओळखता येतात, मालकाची सेवाही तो चोखपणे बजावतो. अशा श्वानांचा एक अनोखा शो चिंचवड मध्ये आयोजित करण्यात आला होता. श्वान प्रेमी मोठ्या उत्साहाने या डॉग शो मध्ये सहभागी झाले. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. वाल्लेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे रविवारी केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 आणि 113 चॅम्पियनशिप डॉग शो आयोजित केला होता. या शोमध्ये शहरवासियांनी जवळपास 40 प्रजातींचे श्वान जवळून पहावयास मिळाले. भारतीय श्वानाबरोबर परदेशी प्रजातीचे श्वान देखील यात सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवडमधील हा तिसरा डॉग शो होता. सर्वजण वेगवेगळे श्वान पाहण्यात दंग झाले होते. बालचमू तर श्वानांना पाहून खुश झाले होते. या डॉग शो मध्ये जवळपास 300 डॉग सहभागी झाले होते. 5 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या श्वानांचा यामध्ये समावेश होता. राज्यभरातून श्वानप्रेमींनी श्वानासोबत प्रदर्शनास हजेरी लावली होती. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, बीगल, पग, कॉकर स्पॅनियल, बुल मॅस्टिफ, लासा, रॉटविलर, डॅल्मिशन तसेच विशेष आकर्षण म्हणून अफगाण हाऊंड, जायंट श्राउजर, फॉक्स टेरियर, सायबेरियन हक्सी या जातीचे श्वान पाहायला मिळाले. काही घरगुती श्वान पाळणाऱ्या श्वानप्रेमींनी देखील मोठ्या हौसेने आपल्या श्वानांना सजवून या शोमध्ये आणले होते. जवळपास 100 किलो वजन असलेले श्वान देखील या स्पर्धेत सहभागी होते. खास करून महाराष्ट्रात आढळून न येणाऱ्या जातींना पाहण्यासाठी जास्त गर्दी जमली होती. यामधील काही श्वान हे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशातील होते. यावेळी श्वानांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शोमध्ये बॉम्ब शोधणे, रुमाल किंवा वस्तूच्या वासावरून माणसाला गर्दीत शोधणे, बॉडीगार्ड म्हणून काम करणे, चक्रातून उडी मारणे अशा कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. बर्फा प्रदेशात आढळणारा सायबर हश्मी हा डॉग या शोचे विशेष आकर्षण ठरला. या शोमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. भाजप आमदार योगेश केळकरांविरोधात गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीचा मुद्दा चांगलाच गाजत असून विधानसभा निवडणूक समोर ठेवून विविध पक्ष आंदोलन करत असल्याची चर्चा रंगत आहे. मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठोपाठ आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे.
आमदार टिळेकरांविरोधात 50 लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला. टिळेकरांवर कारवाई केल्यानं कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांची तातडीने बदली झाली. याच्या निषेधार्थ मनसेचे वसंत मोरे दुसऱ्याच दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोंढवा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करत भाजप सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. वसंत मोरे यांनी मोके पे चौका मारलेला पाहून राष्ट्रवादीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शिवसेनेने कोंढव्यात रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले. या तिन्ही आंदोलनाचे नेतृत्व हडपसरमधील इच्छुक म्हणजेच तुपे, बाबर आणि मोरे यांनी आपल्या हाती ठेवले. त्यामुळे गायकवाड यांच्या बदलीवरून हडपसरमध्ये रणधुमाळीला प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे. विधानसभेच्या 2014 निवडणुकीत हडपसरमधून टिळेकर, तुपे, बाबर आणि भानगिरे हे रिंगणात होते. त्यात टिळेकरांनी बाजी मारली. मात्र गेल्या काही महिन्यात टिळेकर यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून विकास कामांच्या उद्घाटनांचा आमदार टिळेकर यांनी धडाका लावला होता. त्यामुळे टिळेकरांचा येवलेवाडीच्या विकास आराखड्यातील हस्तक्षेप, मर्सडीज बेंच आणि आता 50 लाखाची खंडणी ही प्रकरणे टिळेकर यांच्या विरोधकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर संजीवनी देणारी ठरली. चारही बाजूंनी आमदार टिळेकर यांना विरोधकांनी घेरल्यामुळे टिळेकर अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर भाजप अंतर्गत विधानसभेच्या उमेदवारीकरता इच्छुक असलेल्या मंडळींच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. या लढाईत एकाकी पडलेले आमदार टिळेकर सहजासहजी हार मानणारे नाही. वातावरण थंड होण्याची ते वाट पाहत असून पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा झंझावात ते सुरू करतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. माननीय महादेवांना बाबर यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून आम्ही मोर्चा आयोजित केला आहे. तो पीआय गायकवाड यांची बदली केली आहे. त्या बदलीचा निषेधार्थ आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे की त्यांची पुन्हा बदली या ठिकाणी करण्यात यावी, यासाठी आम्ही हा मोर्चा पोलीस चौकीपर्यंत घेऊन निघालो आहोत. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. बीडच्या अंबाजोगाई येथे विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मागणी साखळी आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी सर्वपक्ष सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात आले. शिक्षणाचे बाजारीकरण त्वरित बंद करून गरीब आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारने नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवावी. सरकारी सेवा मधील 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा भराव्यात. आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्भरती थांबवावी. मौलाना आझाद प्रतिष्ठानच्या स्वयंरोजगार योजना विना अडथळे मुस्लिम युवकांना उपलब्ध करून द्या. SC ST च्या नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा. अशा विविध मागण्यांसाठी अंबाजोगाई येथे ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्वपक्ष सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज 21 ऑक्टोबर महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी, आज जी काही शिक्षणाचं बाजारीकरण आणि बेरोजगारीच्या वाढवणाऱ्या धोरणांच्या विरोधामधली ही मानवी साखळी आज संबंध महाराष्ट्रामध्ये आज आयोजित केली होती. या महाराष्ट्र आणि देशभरातल्या या सरकारांनी जाती आणि धर्माच्या नावावरती या देशातल्या तरुणांमध्ये, युवकांमध्ये भेदभाव करून त्यांच्या मूळ शिक्षणाच्या आणि रोजगारांच्या प्रश्नाला हरताळ पुसण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नावरती या देशातल्या राज्यातल्या तरुणांना एकत्र करून या सरकारच्या धोरणांच्या विरोधामधली लढाई तीव्र करण्यासाठी म्हणून आज अंबाजोगाई शहरामध्ये विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व धर्मनिरपेक्ष, लोकशाहीला मानणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन आज ही मानवी साखळी यशस्वी केलेली आहे. आणि म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण आणि वाढत असणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्याचं काम उद्याच्या काळामध्ये करण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या तरुणावरती येऊन ठेपलेली आहे. आणि ही आव्हान तरुणांनी स्वीकारलेलं आहे. आणि हे खोटे आश्वासन आणि खोटी सर्व आश्वासनं देणाऱ्या सरकारच्या विरोधामधली लढाई तीव्र करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये ह्या सर्व संघटना एकत्र येऊन करतील. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. धनगर समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं जेजुरी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी
एकाच व्यासपीठावर आले होते. जेजुरी मध्ये या महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते. यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी मनुवादी विचारसरणीवर परखड टीका केली. ही विचारसरणी बहुजनांचा विचार करू शकत नाही. दुष्काळात बहुजन होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करायचा नाही. तर सनातनवाद्यांवरही टीका करताना स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या केल्या जातात. यातून जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. वंचित समाजाने वेळीच सावध झाले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जेजुरीत एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार नाही, तर आम्ही एकत्र बसून आमच्या प्रश्नावरचा तोडगा आम्ही काढणार आहोत. आणि आमचा तोडगा काढायचा असेल तर या महाराष्ट्राची आणि या देशाची सत्ता ही पहिल्यांदा आमच्या हातामध्ये काढली. कारण तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? अंमलबजावणी करायची असेल तर सत्ता ही पहिल्यांदा आपल्या हातामध्ये पाहिजे आणि ती सत्ता घेण्याची चळवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बारामतीमधलं असं नेतृत्व विजय मोरे यांनी सांभाळलेलं आहे. महाराष्ट्रातलं असणारं नेतृत्व हे असणारं लक्ष्मण माने यांनी असणारं सांभाळलेलं आहे. आणि त्यांना असणारं साथ व्यासपीठावरती बसलेले सर्वजण आणि नवनाथ पडळकर हे देत आहेत अशी असणारी परिस्थिती. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. आपल्या अभिनयातून प्रत्येकाला फक्त आनंद देणारा अभिनेता म्हणजे कादर खान. हिंदी सिनेमातील हास्य अभिनेता, खलनायक, नायक याचबरोबर चित्रपट दिग्दर्शन असलेले कादर खान यांचा आज 81वा वाढदिवस. पाहुयात त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा प्रकाश झोत. ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचा 22 ऑक्टोबर रोजी 81वा वाढदिवस साजरा करत आहे. कादर खान यांचा जन्म 1935 मध्ये अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये झाला. कादर खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1974 मध्ये रिलीज झालेल्या सगीना मधून झाली होती. कादर खान यांचा जन्म अतिशय गरिबीत झाला. आई त्यांना शिकवण्यासाठी मशिदीमध्ये पाठवायची. ते मशिदीमधून स्मशानात जात असत. एवढेच नव्हे तर स्मशानात जाऊन ते जोर जोरात रडत असत. कादर खान यांची ही गोष्ट रोटीफेम अभिनेता अशरफ खान यांना सांगितली. ते म्हणाले की स्मशानात एक मुलगा बसून खूप ओरडत असतो. अशरफ खान यांना त्यांच्या नाटकासाठी अशाच एका मुलाची गरज होती आणि त्यांनी कादर खान यांना रोल दिला. यानंतर कादर खान यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. एका नाटकात दिलीप कुमार यांची नजर कादर खान यांच्यावर पडली. दिलीप कुमार यांनी त्यांना आपल्या सगीना या सिनेमाकरता साईन केलं. अभिनयाबरोबर कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांचा सुहाग, मुकद्दर का सिकंदर आणि अमर अकबर अँथनी यांसारख्या सिनेमाचे डायलॉग देखील लिहिले आहे. कादर खान यांनी 300+ चित्रपटातून काम केलं आहे. त्यांचा पहिला सिनेमा दाग, त्यात त्यांनी वकिलांची भूमिका केली होती. आपल्या आवाजामुळे आणि कलेमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ते काही पुरस्कारांचे मानकरी देखील ठरले. 2013 हिंदी सिनेमातील योगदानामुळे त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कार मिळाला. यानंतर 1982 त्यांना बेस्ट डायलॉग मेरी आवाज सुनो याकरता त्यांना फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. आणि 1981 बाप नंबरी बेटा दस नंबरी या सिनेमात बेस्ट कॉमेडी भूमिका केल्याबद्दल फिल्मफेअर बेस्ट कॉमेडियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. एक थोडी पहिले छे आना चाहिए. एक अरे सुनो, कोई बकरा आ रहा है, जा तू. मेरी घड़ी कहाँ गई? मुझे क्या मालूम, आपने ही चुराई होगी. क्या मतलब, मेरे जेब में किसी घड़ी निकलती है? हाँ. क्या ये कहाँ से आई? घड़ी दीजिए मेरी. मगर हाँ लेना यार, घड़ी दीजिए ना. लेना जा. नमस्ते जी. नमस्ते. क्या है? मिनिस्टर साहब घर में हैं. तुमने मिनिस्टर साहब को कभी देखा है? जी नहीं. फिर कैसे पूछ लिया कि मिनिस्टर साहब घर पे हैं? हो सकता है कि मैं ही मिनिस्टर हूँ फिर. खड़े रहो. मेरा मतलब है कि उनमें और मुझ में कुछ ज्यादा फासला नहीं है. वो मुझ में है और मैं उनमें हूँ. उनमें और मुझ में इतना ही फर्क है जितना मुझ में है, तुझ में और तुझ में है. जी मैं कुछ समझा नहीं. मैं खुद नहीं समझा तो तुमको क्या समझाऊं? बोलो क्या काम है सर. मेरी एक लड़की है. मेरा शादी करने का कोई इरादा नहीं है. मैं शादी की नहीं, मैं उसका एडमिशन मेडिकल कॉलेज में करवाना चाहता था. मेडिकल कॉलेज में? जी. आपको मालूम है मेडिकल कॉलेज की सीट कितनी महंगी है? एक लड़का 105% लेके पास हुआ था. 105? 100 लिखाई के, 5 सफाई के.
सफाई के? अरे कुछ लिखा ही नहीं था तो सफाई नहीं हुई यार। तो उसने 5 लाख रुपया भरा तब जाकर उसको सीट मिली। तुम्हारे पास 5 लाख रुपया? अभी सीट दिलाता हूँ। सर 5 लाख रुपया तो मैंने कभी सपने में भी नहीं देखे। सपने में भी नहीं देखे? भिखारी लगता है। चलो मेरे दिल में रहम है, मैं तुम पर रहम खाता हूँ। 1 लाख रुपया तो सीट दिला देता हूँ। सर मैं जिस मोहल्ले में रहता हूँ ना, वहाँ के तमाम मकान बेच दिए जाएं, उन मकान में रहने वालों के सारे कपड़े लत्ते बर्तन सारे बेच दिए जाएं, उन लोगों को भी बेच दिया जाए तो भी 1 लाख रुपया इकट्ठा नहीं हो पाएगा। अनाथ आश्रम में रहता है क्या बे? अबे 50,000 दे सकता है कि नहीं? सर 40 साल हो गए मुझे नौकरी करते करते, अब तक मेरे प्रोविडेंट फंड में 50,000 नहीं जमा हो पाए। साला अबे 5,000 देगा? मेरी औकात नहीं है। 500 रुपया देगा? तनख्वाह नहीं है मेरी। अबे तो तेरी औकात कितनी है? 5 रुपए की। होम मिनिस्टर का पीए और 5 रुपए रिश्वत? थू 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 हट, इसे तो ईमानदारी अच्छी है। अबे हम लोग वो लोग नहीं है जो 5 रुपए और 5 लाख रुपए के लिए ईमान बेच देते हैं। हम देश प्रेमी है, देशद्रोही नहीं। निकल जाओ यहाँ से। मगर मेरा एडमिशन। वे निकल तेरी। मेरी बच्ची का जेल करा दूंगा तुमको। हमारा ईमान खरीदते हो? हम जैसे सच्चे लोग जिन्होंने कभी आज तक रिश्वत नहीं ली। निकलो हवलदार, पुलिस वाले गिरफ्तार कर लो। बताओ 5 रुपए रिश्वत? कुवारा अनारी द वन, आंटी नंबर वन, जुदाई, यंत्रणा, नशीब, बोल राधा बोल आणि इतर काही चित्रपटातून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली। शराबी, कुली, मुकद्दर का सिकंदर आणि अमर अकबर अँथनी या चित्रपटांचे स्क्रीन प्ले त्यांनी लिहिले। त्यांची जोडी गोविंदा, शक्ती कपूर आणि असराणी, अरुणा इराणी यांच्यासोबत खूप जमली, रसिकांच्या पसंतीस चांगली उतरली। सिनेसृष्टीत आपली एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर राखी सावंत हिने नानांची बाजू घेऊन तनुश्रीवर गंभीर आरोप केले होते। आता तनुश्रीने राखीच्या विरोधात 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे। पाहुयात हे वृत्त। तनुश्री ड्रग्ज घेऊन तिच्या वॅनिटी व्हॅन मध्ये पडली होती। नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरून मला तिचं गाणं करावं लागलं होतं, त्यामुळे तनुश्री दत्ताने या राखीवर मानहानीचा खटला दाखल केला आहे। सोबतच राखीकडे 10 कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे। तनुश्रीवर भाष्य करतानाची राखी सावंतची एक मुलाखत व्हायरल झाली होती। राखी म्हणाली होती की तनूने सिनेमातील गाणं अर्धवट सोडलं होतं। यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचा मला कॉल आला, तू सेटवर ये, गाणं करायचं आहे, एवढंच गणेशने सांगितलं। मग मी तातडीने सेटवर पोहोचले। या घटनेबद्दल सांगताना राखीने अनेकदा तनुश्रीसाठी अपशब्दांचा वापर केला होता। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासातील वस्तूंची पुन्हा खासगी फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी केली जाणार आहे। यापूर्वी शासकीय फॉरेन्सिक लॅब मध्ये वस्तूंची तपासणी झाली होती, मात्र पुराव्यांची तपासणी निगेटिव्ह आल्यानं पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासातील वस्तूंची पुन्हा खासगी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे। मुंबईतील अंधेरी येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। यापूर्वी शासकीय फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली होती, मात्र तपासणीत सर्व पुराव्यांची तपासणी निगेटिव्ह आल्यानं पुन्हा खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महत्वाचे म्हणजे तपासणीसाठी अश्विनी बिद्रे यांच्या लहान मुलीच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, कोल्हापूर। तैवानमधील पूर्वोत्तर भागात रविवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झालाय। एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानं हा अपघात झाला असून या अपघातात 18 प्रवासी ठार झालेत तर 171 प्रवासी जखमी झाले आहेत। तैवानमधील गेल्या 20 वर्षांमधील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे। तैपेईतील उपनगरामधून ताईतुंग येथे जाणाऱ्या पुयुमा एक्सप्रेसचे 8 डबे रविवारी संध्याकाळी रुळावरून घसरले। या ट्रेनमध्ये 366 प्रवासी होते। या भीषण अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 171 प्रवासी जखमी झाले आहेत। शिनवा स्टेशनजवळ हा अपघात झाला। एका जखमी प्रवाशाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली। ट्रेन वळणावर होती, मात्र तरी देखील ट्रेनचा वेग कमी होत नव्हता। या अपघातात मी ट्रेनमधून बाहेर फेकलो गेलो, नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळलं नाही, असे जखमी प्रवाशानं सांगितलं।
डब्याखाली अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले आहे. डबे रुळावरून हटवण्याचं काम सुरू असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घटनास्थळी मदत कार्यासाठी 120 जवानांना पाठवलं आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताची चौकशी सुरूच आहे असे तैवानमधील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाही? मीटू मोहिमेवर सिंधुताईंचा सवाल. गिरिराज सिंहांनी मुस्लिमांना दिली धमकी. राम मंदिराचा मुद्दा कर्करोगाच्या आजाराप्रमाणे झाला, गिरिराजांचे वक्तव्य. राजकारण्यांसह सर्वांनी शेतकरी आत्महत्यांवर उपाय शोधण्याची गरज. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणे महत्वाची बाब, मकरंद अणासपुरेंचं मत. 2019 साठी भाजपकडून धोनी आणि गंभीर मैदानात. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची चर्चा. आणि नगर पुणे मार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू. आणि बातमीपत्रात वेळ झाली येते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.